शहर को स्वच्छ और सुंदर बनाने के लिए जन सहभागिता बढ़ाने स्वच्छ मोहल्ला प्रतियोगिता का आयोजन किया गया है स्वच्छ मोहल्ला प्रतियोगिता में किसी नगर या परिसर का नागपुर एट द रेट टू थाउजेंड ट्वेंटी फाइव के संयुक्त तो तत्वाधान में आयोजन किया गया प्रतिनिधित्व करने वाले नागरिकों का समूह भाग ले सकेगा मनपाक्त और प्रशासक राधा बी ने प्रतियोगिता के आयोजन की पत्र परिषद में जानकारी दी पत्र परिषद में अतिरिक्त आयुक्त राम जोशी घनकचरा प्रबंधन संचालक डॉक्टर गजेंद्र महले नागपुर एट द रेट प्रमुख शिव कुमार राव संयोजक सुतारिया मल्हार देश पांडे किरण मुन्धड़ा योगेश अनिजा अंजिके टापरे आदि उपस्थित थे इस प्रतियोगिता में सहभाग की होने के लिए कुछ शर्ती रखी गई हैं जैसे की मोहल्ला दो से पांच घरों का आकाश जाएगा सहभागी होने वाले समूह का प्रतिनिधित्व करने वाले न्यूनतम दस परिवार सदस्यों के आवेदन पर हस्ताक्षर अनिवार्य है इच्छुक समूह को मोहल्ले का रजिस्ट्रेशन करना होगा व्हाट्सएप नंबर एट थ्री एट ट्रिपल जीरो टू जीरो टू फाइव या ऑनलाइन लिंक पर आवेदन किया जा सकेगा मनपा के जोन कार्यालयों में भी आवेदन उपलब्ध कराए गए हैं प्रतियोगिता अवधि मूल्यांकन व पुरस्कार प्रतियोगिता 31 मार्च 2023 तक चलेगी आवेदन प्राप्त होने पर मोहल्ले का मापदंड मूल्यांकन किया जाएगा मूल्यांकन शहर के समाचार पत्रों के संपादकों के मार्गदर्शन में ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट की टीम करेगी ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गयी अपना नागपुर इतला आम... जे नागरिकांच्या मदतीने जे नागपूर पंच वीस पंचवीस असा एक विशेष नागपूर वीस पंचवीस असा एक उपक्रम आपण हाती घेतलेले त्याचं आणि नागपूर महानगरपालिकेचं संयुक्त विद्यमानाने आपला नागपूर शहराचा क्लिनिनस आपला ड्राईव्ह आपण सातत्याने करत असतो महापालिकेच्या वतीने या क्लिनिनस ड्राईव्हमध्ये सर्व प्रकारचं समाजाच्या सर्व लोकांना नागरिकांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांचा सहभागी वाढवण्याकरिता एक स्वच्छ मोहल्ला कॉम्पिटिशन स्वच्छ मोहल्ला स्पर्धा आपण या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत नागपूर शहरामध्ये त्याचा साधारणपणे पंधरा जनवारीपर्यंत ज्या मोहल्ला याच्यामध्ये भाग घ्यायला इच्छुक असतात त्यांनी आता दिलेले नंबरवर त्यांनी मेसेजेस किंवा फोनद्वारे संपर्क करू शकते किंवा आपल्या जवळच्या महापालिकेचं जे केंद्रीय कार्यालय त्या ठिकाणी पण त्यांनी भेट देऊन त्याच्या अधिक माहिती घेऊन त्यांनी त्या बागा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकते हे कॉम्पिटिशन एकंदरीत पंधरा जनवारीपासून मार्च एकतीस तारीखपर्यंत आपण करणार आहोत यामध्ये खास करून कशा प्रकारचं एका मोहल्लामध्ये स्वच्छता सतत्याने ठेवायची त्या ठिकाणी असलेले नागरिकांचा बिहेवियरल चेंज आणण्याकरिता खास करून त्या परिसरामध्ये राहणारे सर्व प्रकारचे लोक जे यूथ असेल स्टुडंट्स असतील ज्येष्ठ नागरिक असतील तिथे काम करणारे व्यापारी लोक असतील छोटे मोठे धंदा करणारे लोक असतील सगळ्या लोकांना या स्वच्छतेच्या या मोहीममध्ये सामील करून घेण्यासाठी या उपक्रम आपण हाती घेतो यामध्ये आपण खास करून सिंगल यूज प्लास्टिक कसा प्रकारचा बँड ठेवायचा आहे त्या परिसराचा क्लिनिनेस ठेवताना तिथला टॉयलेट्सचा मेंटेनन्स कसा सातत्याने ते होईल प्रॉपरली होईल हे सर्व गोष्टी यामध्ये भा भाग घेणार होतात एकंदरीत सतरा अठरा प्रकारच्या इंडिकेटरवर स्वच्छतेचा आपण मूल्यमापन करणार आहोत याच्या मूल्यमापनसुद्धा एक थर्ड पार्टीकडून आपण करून घेणार आहोत यामध्ये चांगलं काम करणारे लोकांना पारितोषिकसुद्धा ठेवलेली आहे महत्त्वाचं असं आहे या उपक्रम करत असताना आपण ज्या मोहल्ला या उपक्रमामध्ये या का स्पर्धामध्ये भाग घेत आहेत त्यांना मदत करण्याकरिता आणि त्यांना आणखी चांगल्या प्रकारचं या काम बजवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता सुद्धा आपण काही एन जी ओसच्या मेंबर्स आपला ऑफिसर्सच्या सॅनिटरी ऑफिसर्स त्यांना आपण नियुक्त करून ठेवलेले त्यांच्याशी ते सातत्याने टचमध्ये राहू शकतील आणि त्याच मोहल्ल्याला कोणत्याही प्रकारचा या स्पर्धेच्या रिलेटेड शंका असेल तर ते दूर करण्यासाठी ते लोक मदत करतील आणि कोणत्याही प्रकारच्या लॉजिस्टिक रिलेटेड किंवा कोणतीही मदत त्यांना आवश्यक असेल तर तीसुद्धा त्यांना आपण उपलब्ध करून देणार आहे एकंदरीत या स्पर्धाचा मुख्य उद्देश अशी आहे आपण या स्वच्छताचा हे महत्त्वाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे प्रत्येक ग मोहल्ला याच्यामध्ये भाग घेणे अपेक्षित आहे त्याच्यातून आपण सगळ्यांनी मिळून या स्वच्छतेच्या जे आपला ॲक्टिव्हिटीज आहे वर्षभर चालवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रतियोगिता के परिणाम की घोषणा अप्रैल 2023 में की जाएगी मूल्यांकन के मापदंड व दिशा निर्देश कचरे का वर्गीकरण डोर दो टू डोर गेट तक कचरा जमा करना होगा रोज मनपा कर्मचारियों से कचरा संकलन करवाना दुकानदार और विक्रेताओं पर सिंगल यूज प्लास्टिक के इस्तेमाल पर पाबंदी नागरिकों द्वारा स्वच्छता ऐप का उपयोग गीले कचरे से कम्पोस्ट खाद का निर्माण नागरिक और दुकानों में जागरूकता अभियान स्वच्छता से संबंधित संदेश देना कंपनी अथवा मनपा के उपक्रमों से निकलने वाली निर्माण सामग्री परिसर में डालने पर पाबंदी लगाने व पर परिसर की नियमित सफाई व देखभाल करनी होगी इस प्रतियोगिता को जीतने वाले प्रथम तीन विजेता को प्रति पच्चीस लाख द्वितीय पाँच विजेता को प्रति दस लाख और तृतीय सात विजेता को प्रति पाँच लाख रूपए पुरस्कार के रूप में विकास कार्य किए जाएंगे कुल पंद्रह मोहल्लों के पुरस्कार की घोषणा की गयी है कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षेत्रजा देशमुख बी न्यूज नागपुर